आघाडी धुसफूस सुरू असताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आलंय। चंद्रकांत दादांनी सांगितलेली ती रात्र कधी येणार याची भाजप कार्यकर्ते वाट पाहू लागले। कोल्हापूरहून संभाजी थोरातचं ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आपण बघतोय की मुक्ताई नगरमध्ये भाजपचे 7 नगरसेवक हे शिवसेनेनं फोडून आपल्याकडे आणले। 24 तास उलटत नाही तोच भाजपने याची 6वी आज परतफेड केलेली आहे। माथेरानमधले 10 नगरसेवक हे भाजपने शिवसेनेचे फोडून भाजपमध्ये आणलेले आहेत। खरं तर माथेरानचं जे वातावरण आहे हे थंड वातावरण असतं, पण या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे माथेरानमधलं वातावरण तापायला लागलेलं आहे। थंड माथेरानमधील राजकीय वातावरण तापलं। जळगावचा वचपा माथेरानमध्ये। 10 नगरसेवक फोडत भाजपचा सेनेला दे धक्का। मुक्ताईनगरमधील भाजपचे 7 नगरसेवक फोडून मनसेनं भाजपला जोरदार धक्काच दिला होता। या घटनेला 24 तास होत नाहीत तोच भाजपनंही वचपा काढण्याची संधी सोडली नाही। शिवसेनेला जशास तसं उत्तर देत माथेरान नगर परिषदेचे सेनेचे 10 नगरसेवक फोडण्यात आले। या सर्वांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पक्षप्रवेश केला। यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। उपनगराध्यक्षासहित 9 जण आणि एक स्वीकृत असे 10 जण भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला आणि माथेरानमधल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपत प्रवेश केला। मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीला शुभेच्छा देतो आणि त्यांना आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा आदर करते, प्रत्येकाचा सन्मान करते, त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला वाव देते आणि त्यामुळे पार्टीत आल्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही। उलट आगामी काळात त्यांचं राजकीय सामाजिक जीवन समृद्ध होण्यासाठी भारतीय जनता पार्टी उपयोगी आहे। शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं 14 सदस्य असलेल्या माथेरान नगरपालिकेतील सत्ताची गणित आता बदलली आहे। शिवसेना पालिकेत अल्पमतात आली आहे। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं दिलेल्या धक्क्याचा भाजपने 24